संतोष वळवी याचा उल्लेख केला तर मागचा सीझन म्हणजेच मागच्या सीझनची जेव्हा सुरुवात झाली त्या सुरुवातपासून आपण पाहिलं की या टीमने अतिशय दर्जेदार परफॉर्मन्स केला होता आणि जी प्रकारे सुरुवात केली ती म्हणजे विजेता पद पटकावून सुरुवात केली होती आणि तो संघ या हंगामामध्ये विजयाची गवस निघालतोय आणि त्याला साथ देण्यासाठी सज्ज. सुरेंद्र घाटाल आता आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला आहे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती या टीममध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते तो म्हणजे सुरेंद्र घाटाल. बेस्ट विकेट किपरचा अवॉर्ड सुद्धा या खेळाडूने आतापर्यंत पटकावला आहे या असोसिएशनमध्ये. पहिला बॉल पॉवर प्लेचा षटक घेऊन संतोष वळवीसाठी. पहिला बॉल हलक्याशा हाताने ड्राईव्ह केला जातोय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक हलक्याशा हाताने गुड स्टार्ट केला जाते सिंगल घेऊन आणि ज्या प्रकारे आपण बघितलं की सी सुरुवात शून्यातून केली गेली आणि कॉन्फिडेंटली हा फटका होता कारण की स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पहिला चेंडू बॅटवर कनेक्ट करणं महत्त्वपूर्ण बाब आहे आणि हे इथे पाहायला मिळालं की हलक्याशा हाताने चेंडूला ड्राईव्ह केला, स्ट्राईक दिली उत्तमला, उत्तमचा जर उल्लेख केला एक खूप चांगला अपकमिंग धडाकेबाज यंगस्टर म्हणून ज्याची ख्याती पाहायला मिळते या ओमसागर बामणगाव टीममध्ये. त्यामध्ये जर उल्लेख करतोय आपण की मागील काही काळ तो म्हणजेच जो टेनिस क्रिकेटला दिलाय ते आणि त्यामध्ये आपली छाप सोडत असताना पाहायला मिळते. वेलकम जयेंद्र बागे. आज अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. त्याची कडा होती यष्टीरक्षकाने थोडस मिस केलंय आणि हा छेल ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे आणि जीवनदान मिळते आउटसाइड एज होता आणि मोठं जीवनदान हे पाहायला मिळत आहे कारण की हे जीवनदान थोडस महागड ठरू शकणार आहे. ह्या खेळाडूकडे तितका खूप चांगला खेळ आहे. आज या टीमकडे आपण पाहिलं की अनिकेत चौधरी सारखा गोलंदाज त्याची अनुपस्थिती आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर हा संघ गोलंदाजीमध्ये एक तगडा संघ पाहिला जातो म्हणजे त्याची अनुपस्थिती आणि त्याचे पॉइंट आहेत ते भरून काढण्यासाठी अशा प्रकारचे तुम्हाला चान्सेस कन्वर्ट करायला हवे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. संतोष वळवीची जी सोच पाहतोय आपण आता थोडीशी बदल त्यांना पाहायला मिळतोय कारण की पॉवर प्लेचं षटक आहे हे त्याला सुद्धा माहिती आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त जास्त धावा ह्या पटकावण्याचा प्रयत्न करताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू पाहिला आपण, फलंदाजाला जर फॉलो केला जातंय, लाईक कटर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. व्हेरिएशन साठी मास्टर माइंड आहे हा गोलंदाज. ज्या प्रकारे फलंदाजाचा बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी करतोय आणि इथे पाहिला एक डॉट चेंडू सुरेख षटक फेकताना पाहायला मिळतं आतापर्यंत पॉवर प्लेचं सुरेंद्र घाटाल. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन स्लॉग केला होता, पाहिला पण पाहिल्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय संतोष वळवीच्या बॅट मधून एक प्रेक्षणीय चौकार. धन्यवाद डीजे. इथे पाहिलं आपण सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली या फटक्याने कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं फटकेबाजी करण्यासाठी माहिर आहे खास करून या सीझन मध्ये आपण बघितलं खूप चांगल्या टच मध्ये आणि सर्वाधिक जास्त धावा करणारा टी ट्वेंटी मध्ये आपल्याला पाहिला सूर्यकुमार यादव. चांगला चेंडू पाहिला आपण या वेळेला, पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते आपल्याला 6 बिनबाद 6 एक जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा आपण पाहूया कशा प्रकारे उचलला जाईल. इथे पाहिलं आपण तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा अजून सुद्धा आपण पाहिलं की थोडासा विचार विनिमय व्हावं लागतंय की आज रेग्युलर गोलंदाज नाहीये, प्रज्वल एक गोलंदाज आहे, त्यानंतर योगेश सुद्धा आहे, मात्र विश्वास कोणावर ठेवला जाईल पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. मात्र ऐकूया गाणं आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. Ah, 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 ah
सुद्धा इथे आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचा सुद्धा हार्दिक असं स्वागत करतोय प्रदीप भोईर अँड कंपनी. सतत 3 दिवस या मैदानाच्या बाहेर आढावा घेतलाय प्रदीप भोईर यांनी आणि आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. रितेश भोईर यांचं सुद्धा आगमन, कमलाकरजी भोईर यांचं सुद्धा इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. जे या टीमच्या जोडीने सातत्याने जोडले असतात. सुभाष लोखंडे ॲज अ स्कोरर म्हणून आम्हाला सहकार्य करतायत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करते. प्रदीप लोखंडे या आमच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्वात लाडके समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. जयेंद्र वाघे जॉईंट झालेले आहेत, ते थोड्याच वेळानंतर आपल्याला इन ॲक्शनमध्ये आज अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळणार. कालचा दिवस खूप चांगला क्रिकेट खेळलं गेलं होतं पीरबाबा पापडी या टीमने, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की थोडासा कमी पडला गेला. क्वार्टर फायनलचं तिकीट मिळालं होतं. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, बॅकअप सुद्धा चांगलं झालंय आणि ते कुठेतरी घाई केली आणि परिणाम बघावा लागतोय. संतोष वळवी सारखा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद, विकेटचं नुकसान, पहिला धक्का ओमसागर बामणगाव या टीमला. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात ओमसागर बामणगाव या टीमला. महत्वाचा खेळाडू संतोष वळवी दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना योगेश गोलंदाजी मार्कवर आलाय. न्यूस्टार वसई टीमचा भरोशाचा गोलंदाज आहे. लॉर फोल्डर्स पद्धतीचा चेंडू होता, जास्त ताकद टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पूर्णपणे मिस केला जातोय आणि इथे पाहिलं आपण तर डॉट चेंडू. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफळकावर आहेत 7 धावा, चेंडू टाकून झालेत 8, कुठेतरी थोडासा विचार करावा लागेल. अपस्टंपच्या बाहेर इन साइड आउटचा फटका, गॅप मध्ये इंटू दी गॅप, चेंडू वन बाउंस बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कमी पडलाय आणि निघून गेलाय हा चेंडू 4 धावांसाठी चौकार. केवढी जे चौकार, कारण की या मोठ्या फटक्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आलेल्या नाहीये, दुसऱ्या बाजूने एक फलंदाज बाद झाला आणि कुठेतरी प्रेशर जाणवत होता आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी हा एक मोठा फटका गरजेचा होता. फटका आलेला आहे, क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडला, मात्र 4 धावा मिळतात 11 धावा फळकावर. या वेळेला पाहतोय आपण उडवलाय चेंडूला, अक्षय आहे तिथे, मात्र छेल इथे होतोय ड्रॉप आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, 4 धावांसाठी चौकार. पाहूया आपण अगदी बॉडी लाईनच्या जवळ हा फटका, जवळ जवळ छेल होता आणि तो झेल ड्रॉप झालाय. बाउंड्रीचे लगत चेंडू पडला. अंपायरचा इशारा होता 4 धावांचा. याच्या पुढे आपण बघितलं की अंपायरने पाहिलं होतं आणि चौकार दिला होता. टॉस चेंडू या वेळेस पाहतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक चौकार पाहायला मिळत आहे. सातत्याने आपण बघितले की 2 झेल सुट्या आणि 2 झेल चौकाराच्या रूपाने कन्वर्ट होत आहेत. दुष्काळात 13 महिना, 4 धावांसाठी हा चौकार. आज दिवस उगवला
धन्यवाद धन्यवाद डीजे। आणि या चौकाराच्या सहाय्याने या स्पर्धेमध्ये पहिली चौकाराची हॅट्रिक पूर्ण होते, ती म्हणजेच उत्तम ह्याच्या बॅट मधून अफलातून फलंदाजी छेल सुटला होता या खेळाडूचा, मात्र त्यात नंतर आपल्या संघासाठी तारणहार म्हणून ठरतोय। थोडा सॉफ्टच्या बाहेरचा शफल झाला होता आणि चेंडू पाहिला आपण की गुडलँड स्पॉट वरून उचली घेणार होता। डॉट चेंडूच्या साईडने षटकाची समाप्ती होते। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहतोय, धाव फळकावर 19 धावा या आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त आल्या होत्या धावा, त्या म्हणजेच 6 आणि या षटकामध्ये आलेल्या धावा 13 आणि एकूणतरीच पाहिलं आपण तर योग्य त्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे न्यू स्टार वसई संघासमोर ओम सागर बामनगाव संघ। 6 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये शेष आहे, मात्र 6 चेंडू मध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे पाहण्यासाठी कुठे जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा आई ग्रुप पाठपाडा चषक। घेत एक छोटासा ब्रेक, ब्रेक मध्ये वळतो आणि लगेच धावता समोरच्या आपल्यापर्यंत घेऊन येतो। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली आपण, धाव फळकावर आहे ती म्हणजेच 19 धावा। प्रज्वल जाधव येतोय गोलंदाजीच्या मार्कवर, पहिला बॉल इनसाइड आउट, शतरक्षक आहे सचिन काळात आणि अतिशय दर्जेदार झेल टिपतोय आणि फलंदाज होतोय बाद। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आपल्याला देवा वळवी। लेफ्ट हँडेड फलंदाज आणखीन मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे दोन आता लेफ्ट हँडेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। या वेळेस आपण पाहिलं की झेल पकडला गेला बाळा या खेळाडूचा आणि त्याला परतावं लागलं। प्रज्वलने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय आणि विकेटच्या सहाय्याने सुरुवात ही झाली या षटकाची। उत्तमने थोडासा कानमंत्र दिला आहे पाहूया तेव्हा, छोटा पॅकेट आहे बडा धमाका करण्याची धमक ठेवणारा खेळाडू सातत्याने या टीमसाठी चांगले क्रिकेट खेळत आलेला आहे। अष्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि इथे पाहिलं आपण तर काय घडलं जातंय, धाव घेण्याचा प्रयत्न हातात डॉट फिनिश झाला तर धाव घेण्याची संधी नाहीये, कारण की हातातून चेंडू डॉट पडला तर संधी आहे। हलक्याच्या हाताने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न शतरक्षकाला निवडलं गेलं, हलक्या हाताने खेळलेला फटका आणि इथे पाहतोय हा झेल सोपवून परततोय देवा। खराब क्रिकेट म्हणू शकतोय का या वेळेला, कारण की या फटक्यावर जर ताकद टाकली असती तर कदाचित लांब फटका गेला असता, मात्र इथे थोडस मी म्हणेन की
शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं आणि त्याचा बेनिफिट त्याला मिळत नाहीये. आणि इथे मिळते फायदा तो म्हणजे न्यू स्टारवर्स या टीमला विकेटचं नुकसान होत आहे. धावसंख्या स्थिर 19. थँक्यू डिझे हर्षल जाधव, आपलं सुद्धा स्वागत असेल. जेम्बे कर्नालपाड्या टीमचे कर्णधार इथे दाखल झालेले आहेत. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर युक्ती इलेव्हन वालईपाडा संघ सुद्धा इथे दाखल झाला आहे. आणि विनंती असणार आहे की आपण या इनिंगमध्ये टॉस करून घेणार आहोत. लगेचच 3 षटकाचा मॅचेस, रविवारचा दिवस म्हणजे प्रत्येक मॅच 3 षटकाचाच असणार आहे, यामध्ये शंका नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये काय घडलंय, एकही धाव आलेली नाहीये आणि 2 फलंदाज बाद झाले 3 चेंडूमध्ये आतापर्यंत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन सरळ बॅटच्या साहाय्याने फटका चांगला खेळला गेलाय. इथे पाहिला आपण तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय तो म्हणजे उत्तम या खेळाडूंनी, कारण की उत्तमला माहिती आहे या षटकामध्ये धावा जास्त आलेल्या नाहीयेत. आता मला रिस्क घ्यावा लागेल, रिस्क घेतल्याशिवाय काही होणार नाही, रिस्क घेतल्यावरच काम पण होईल आणि नाम पण होईल. मात्र इथे नाम नाही तर एक चांगलं काम करायचंय. मात्र पाहूया आपण धाव फळकावर आहेत सध्याच्या स्थितीला. 20 धावा अजून सुद्धा पाहिलं की 2 चेंडू शिल्लक आहे. प्रज्वल जाधव सामना करतोय उत्तम धिंडा. इथे शफल झाला होता, अपील तर मोठी केली होती आणि जिथे अपील फेटाळली बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क सुद्धा झाला होता हे फलंदाजाने दाखवून दिलं होतं. मोठा इनर एज होता, फुलटा चेंडू होता, मिस केला गेला. इथे पाहिलं आपण या षटकामध्ये आतापर्यंत बघितलं तर जवळजवळ 4 चेंडू डॉट गेले, कारण की त्यावर 2 विकेट गेलेत आणि फक्त धाव आली आहे. ती काय षटक फेकलंय या गोलंदाजाने, अप्रतिम षटक. शेवटचा बॉल या इनिंग मधला उत्तम साठी फुलचा चेंडू होता पाहिला आपण. 1 धाव घेण्याचा प्रयत्न सहज कंप्लीट होते, दुसरी धावेचा प्रयत्न असणार आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तत्पूर्वी पाहतोय आपण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि फलंदाज इथे होतोय बाद. फक्त धाव 1 या एकेरी धावेंशी धाव फलकाचा आकार आपण पाहिला 3 षटकाच्या समाप्तीनंतर आहे तो म्हणजेच 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी उभं केलं आहे न्यू स्टार वसी या संघाच्या समोर. अपेक्षित होते की बॅटिंग करून चांगला धावा उभा करण्याची, मात्र कुठेतरी आपण पाहिलं की ज्या प्रकारे एक खेळ इथे झाला आणि त्या खेळामध्ये जवळजवळ जास्त काही योगदान देता आलं नाही फलंदाजांना, कारण की संतोष वळवी धावचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर बाळा सुद्धा लवकर बाद आला. उत्तमचा खेळ पाहिला आपण तर 9 चेंडूमध्ये 15 संतोषने 5 चेंडूमध्ये 5 धावा केल्या. त्यानंतर बाळा आणि आपण पाहिलं की 1 चेंडूमध्ये पाहिलं तर 0 आणि त्यानंतर आपण पाहिलं की देवा 2 चेंडू खेळला गेला 0, त्याला काही करता आलं नाही. आणि अर्जुनने 1 चेंडूमध्ये 1 धाव केली. मात्र एकंदरीत अशा तऱ्हेने खेळ आपण पाहिला की 3 षटकामध्ये धावफळकावर धावा जमा केल्या, त्या म्हणजेच 21 धावा आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. बॉलिंग मध्ये पाहूया आपण सुरेंद्र घाटाला 1 षटक 6 धावा विकेट नाही. प्रज्वल जाधव कम्मालीचं षटक, 2 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवले. योगेश मोरे मागत ठरलाय, कारण की योगेश मोरेने दिल्या आहेत 13 धावा, मात्र तरी पण सुद्धा सीमित मध्ये ठेवले ते म्हणजे ओमसागर बामणगाव या टीमला. पाहिलं आपण तर 22 धावांचं लक्ष आहे, कारण की क्रिकेटचं असं क्षेत्र आहे, कारण की या 22 धावा जरी सोप्या दिसत आहेत मात्र बनवण्यासाठी कठीण जाऊ शकतात, कारण की गोलंदाजी अटॅक मध्ये आपण पाहिलं ओमसागर बामणगाव हा संघ खूप तगडा संघ ओळखला जातोय. मात्र पाहूया आपण या धावा कंप्लीट होतील की रोखला जाईल, काय घडते या मॅच मध्ये पाहणार आहोत एका छोट्याशा डीजे विश्रांतीनंतर. पाई पाई तुझ्या दर्शनाची
त्यांच्याकडे धावफळकावर आहेत 21 धावा जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष 22 रन्स नीड टू विन 18 चेंडू आणि 22 धावा टॉस साठी मी विनंती करतोय नेक्स्ट मॅच युक्ती 11 वालईपाडा टीमचे कॅप्टन हितेश भोईर यांना विनंती करतोय आणि जय अंबे कर्नालपाडा टीमचे कॅप्टन इथे दाखल झाले आहेत. हर्षल जाधव इथे उपस्थित झालेले आहेत. टॉस केला जाईल लगेचच. आज चांगल्या प्रकारे क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाईल. सुरेंद्र आणि त्यांच्या सोबतच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत योगेश मेरे. आज या टीमकडे आपण बघितलं तर अनिकेत नाहीये, प्रवीण सुद्धा नाहीये या टीम मध्ये, तरी सुद्धा आपण पाहू शकतो की चांगली गोलंदाजी पेश केली आहे. चला आयोजक कल्पेश इथे उपस्थित आहेत आणि ते टॉस करून घेत आहेत. दोन कॅप्टन्स आलेले आहेत तिथे. हर्षल जाधव जय अंबे कर्नालपाडा टीमचे कर्णधार आणि दुसरीकडे प्रदीप भोईर हे युक्ती 11 वाले पार्टी टीमचे कॅप्टन. कल्पेश टॉस करण्यासाठी सज्ज आहेत आयोजकाच्या भूमिकेत. आपण त्यांना पाहिलंय टॉस जिंकला आहे जय अंबे कर्नालपाडा टीमने आणि त्यांचा डिसिजन हा आपल्यापर्यंत जरूर पोहोचणार. स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुरेंद्र घाटाल एक चतुर चाणक्य खेळाडू म्हणून पाहिजे पाहिलं म्हणजे चतुर खेळाची निशाणी सातत्याने आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी हुकमी एक. कारण की राहुल गोंड सारखा खेळाडू या टीममध्ये नाही आहे. कारण की राहुल गोंड जर आपण बघितलं आउट ऑफ इंडिया आणि त्यामुळे आपण पाहिलं तर या टीमकडे जास्त जास्त वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्याच्या नावावर रेकॉर्ड आहे तो म्हणजेच सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता तो पहिला खेळाडू ठरला होता तो म्हणजे राहुल गोंड. त्यानंतर दुसरा खेळाडू ठरला होता तो म्हणजे विश्वनाथ जाधव आणि तिसरा खेळाडू ठरला तो म्हणजे दया तुंबडा. गोलंदाजी मार्कवर येत आहे संतोष वळवी. दोन्ही टीम्सना शुभेच्छा देऊया. पावपळ्याच्या षटकामध्ये पाहूया सुरेंद्रसाठी पहिला बॉल हलक्या शरणाने ड्राईव्ह केला होता इथे पहिला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मात्र फेकी सुद्धा तितकीच चांगली झाली आणि बॅकअप होत आहे ती इथे. ज्या प्रकारे आपण पाहिलं की इथे जर बॅकअप झालं नसतं तर कदाचित थोडस चेंडूवर चित्र वेगळं पाहायला मिळतं. चांगला बॅकअप केलं होतं प्रदीप त्यांनी. 10 मिनिटे एक पहिल्या चेंडूवर सिंगलच्या सहाय्याने सुरुवात होते. योगेशला स्ट्राईक मिळते. संतोष वळवी एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. वेगवान तेज सरळ चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. चांगला टप्पा चांगला मारा करण्याची क्षमता. पाहूया या पहिल्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. यावेळेला पाहायला आपण खेळायचं होतं ऑफ साईडला चेंडू जातो ऑन साईडला देवा वळवी चेंडूच्या मागे मात्र मिळते धाव एक. सुरेंद्र कॉल देते नो प्रयत्न करत होता एका बाजूने आपण पाहिलं तर योगेश मात्र दुसरीकडून नकारच दिला. इथे पाहिलं आपण तर 22 धावांचं टार्गेट आहे. लो टोटल आहे मात्र टेनिस क्रिकेटचा इतिहास पाहिला आपण तर लो टोटल इंटरेस्टिंग झालाय टेनिस क्रिकेटमध्ये. इनसाइड आउट फटका चांगला खेळला इनफील्डच्या वरून खाली क्षेत्र आणि चेंडू सीमा पार निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. पाहिलं आपण तर इथे टॉस जिंकून ज्या प्रकारे फलंदाजी स्वीकारली होती अपेक्षित होती 40+ धावा करण्याची त्यांची इच्छा होती मात्र गोलंदाजांनी खूप चांगलं काम केलं न्यूस्टर वसईच्या आणि रोखलं ते म्हणजे 21 धावसंख्येवर आणि पाठलाग करताना 6 धावा सुरुवात चांगली मिळाली आहे. अलंगदा कार्पेट पाहिलं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय मिळते धाव एक. ओमसागर बामणगाव संघ आपण जरी पाहिला या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जरी 22 धावा असल्या तरी त्या 22 धावांना पाठलाग करत असताना थोडस कठीणाई मध्ये आणू शकतोय
विस्टर वसे या टीमला मात्र विकेट मिळवावी लागतील, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल। हो हलक्याशा हाताने चिप खेळण्याचा प्रयत्न केला होता, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, पाहतोय आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे खडे खडे थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता शरीरापासून, मात्र थोडासा नशिबाची साथ मिळते कारण तिथे थोडासा आउटसाइड एज लागला असता तर परतावं लागलं असतं योगेशला। सात धावा चार चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू आणि 15 धावांची गरज अजून सुद्धा आहे, मात्र एक डाऊन डॉट चेंडू येत आहेत, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल। हो या वेळेला सेम डिलिव्हरी होती, सेम चेंडू होता आणि चुकी झाले, पुन्हा एकदा तोच शॉट, खराब शॉट सिलेक्शन आणि आउटसाइड एज होतंय आणि फलंदाज बाद गॉन, धक्का दिला जातो पहिला। आपण पाहिलं तर न्यू स्टाईल वसई या टीमला चेंडू ओवर समाप्त झालेला, धाव संख्या 7 धावा। पहिल्या षटकामध्ये आलेल्या 7 धावा, पहिला पण तर या मॅच मध्ये विकेट मिळवून थोडस आता मात्र प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला जाईल का। पंडित येतोय, पंडित सुरंग गोलंदाजी मार्क वर पाहूया आपण। गोलंदाजी क्रमांक 2, पहिल्या षटकामध्ये 7 म्हणजे जवळजवळ अजून सुद्धा आपण पाहिलं की 15 धावांची गरज आहे, 12-15 हे षटक टर्निंग पॉइंट ठरेल। तेजस गिराडे आलाय मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॅटर 3 नंबरवर, पाहूया कशा प्रकारचं योगदान देत आहेत। विजय परेट आम्हाला जॉईंट होत आहेत ऍज अ स्कोरर म्हणून। पंडित सुरंग अजून सुद्धा या ओमसागर बामन गावी टीमचा भरोशाचा गोलंदाज, वेळ नाही गेला पाहिजे। जंबे कन्नडपाडा टीमचं स्वागत करतोय, आज खेळत असताना इन ऍक्शन मध्ये आपल्याला बऱ्याचशा काळामध्ये नदून दिसत आहेत, खूप चांगला संघ आहे, जाधव कंपनी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। कन्नडपाडा संघाचा उल्लेख केला तर एक यंग टॅलेंट संघ। पंडित पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, सन्मानजनक खेळण्यासाठी बागी पडला ही क्षमता आहे, विकेट टू विकेट गोलंदाजी करू शकतो, पेस चांगला आहे, चांगला टप्पा आहे आणि फलंदाजाला द्विधामध्ये आणण्याची क्षमता ह्या गोलंदाजाकडे आहे ही पाहिली सुद्धा आहे, सातत्याने त्याने ती गोलंदाजी पेश सुद्धा केली आहे आणि अशाच प्रकारचे डॉट चेंडू येतील तर थोडस कठीण होऊ शकतंय। क्षेत्ररक्षणावर नजर थोडीसे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, थोडासा पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडा आणखीन लक्ष केंद्रित केलं जाते त्या क्षेत्ररक्षणावर। ऑन साईडला पण बघितलं 5 खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण या वेळेला, चांगलं शतरक्षण झालंय, क्या बात आहे, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, सुंदर शतरक्षण होताना पाहायला मिळतंय तिथे, लोटे अजय होता तिथे त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण झालंय आणि अशाच हेच जे क्रिटिकल पॉइंट आहे, छोटे छोटे पॉइंट आहेत आणि हेच पकडून तुम्हाला मॅच मध्ये कशा प्रकारे जान टाकायची असते तर अशा प्रकारचे जान टाकायचे। संघ समोरचा धावांची लयलूट करण्यासाठी आलेला असतो आणि इथे एक एक धाव कशा प्रकारे वाचवायची तर अशा प्रकारे वाचवायचं, असं योगदान प्रत्येक खेळाडूने दिलं तर नेहमीच संघाचं क्रिकेट खूप चांगलं आणि दर्जेदार आपल्याला पाहायला मिळत असतंय।
फुल टॉस या वेळेला पाहतोय आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या काही शतरक्षक झेल आणि पाहतोय या वेळेला खराब चेंडूचा आस्वाद घेता आला नाहीये आणि इथे फलंदाज होतोय बाद. सुरेंद्र गाटाल सारखा फलंदाज मोठा शिकार मिळवला गेलाय ओमसागर बामणगाव या टीमने. आता प्रेशर जाणवते ते म्हणजेच न्यू स्टार वसई टीम वर. गॉन विकेट चा पतन मोठा फलंदाज बाद सुरेंद्र गाटाल बाद होतोय. थँक्यू डिझे. इथे पाहिलं आपण तर तीन चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि विकेट टेकिंग गोलंदाज ठरतोय आणि ह्याच गोलंदाजीची गरज होती ओमसागर बामणगाव या टीमला. कारण की आपण पाहिलं संतोषने सात धावा दिल्या. पंडितने आतापर्यंत गोलंदाजी करत असताना एकही धाव दिलेली नाहीये आणि मोठा आपल्या टीमसाठी अडथळा ठरू शकतोय तो म्हणजे सुरेंद्र घाटाल सारखा खेळाडू. फुलटॉस चेंडू होता एलिव्हेशन त्याला व्यवस्थित देता आलं नाहीये. बॅटचा फ्लो पूर्णपणे बंद केला नाहीये. ताकद कमी पडली आणि त्यामुळे आपण बघितला फटका जो मिड विकेट क्लिअर करायला हवा होता तो फसला गेला आणि झेल कलेक्ट केला गेला आणि सुरेंद्र बाद झाला. पंडित पाहिलं आपण यावेळेस आपल्या टीमसाठी एक गेम चेंजिंग ओवर म्हणून फेकताना पाहायला मिळतोय. प्रज्वल नवीन खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल जाधवला आपण पाहिलं तर एपीएल मध्ये काल काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं आणि एकंदरीत एक पाहिलं होतं की इशिका स्पोर्ट्स या टीम कडून खेळत असताना आणि खूप प्रभावी खेळ त्याने दाखवला गेला होता. प्रज्वल या मॅच मध्ये आपला प्रभाव टाकेल काय. नंबर चार वर आलाय. नऊ चेंडू आणि 15 धावा. 9-15 जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तेव्हा आहे तिथे मात्र चेंडू वन बाउन्स निघून गेला सीमा पार आणि हा आलाय चौकार आणि क्षमता आहे प्रज्वल जाधवची फोर रन. चौकाराने थोडस आपण पाहिलं की पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलंय प्रज्वलने ओमसागर बामणगाव या टीम वर. चेंडू टाकून झाली त्या षटकामध्ये पाहिले आपण तर चार धावसंख्या पाहिले 11. आता 8 चेंडू आणि 11 धावा. 8-11 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या 8-11 समीकरणामध्ये प्रज्वलने थोडासा ट्विस्ट तो पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय निर्माण केलाय. कारण असं वाटत होत की ओमसागर बामणगाव संघ कुठेतरी प्रेशर आपल्यावर क्रिएट करतोय आपल्यावर पकड बनवण्याचा प्रयत्न करतोय मात्र ती पकड थोडीशी काढण्याचा प्रयत्न केलाय. प्रज्वलचा एक चौकार 8-11 पाहूया आपण. प्रज्वल जाधव पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी पंडित सुरंग याचा चेंडू एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शतरक्षण तर चांगलंच झालं होतं मात्र इथे डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र मिळते एक धाव. एकने धाव संख्या पुढे सरकत असताना 12 धावा 10 धावांची गरज. वेलकम संतोष कोम आमचे अंपायर या स्पर्धेचे मुख्य अंपायरच्या भूमिकेत आपण त्यांना सातत्याने पाहिले. पाच चेंडू टाकून झालेत पाच धावा खर्च केलेत एक विकेट मिळवलाय 12-10 धावांची गरज आतापर्यंत. 7-10 स्ट्राईक एंड कडे आपल्याला बांधले तेजस गिराणे. त्याला संधी मिळाली नाही आतापर्यंत बॅटिंग करण्याची संधी आता मिळत आहे. संधीचं सोनं करतोय का. फुल टॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. जितू आहे तिथे झेलचा प्रयत्न करेल आणि हो यस झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. इथे षटकाची समाप्ती होत आहे आणि सक्सेसफुल षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली आपण 22 धावांचा पाठलाग करत असताना
12 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात। म्हणजे येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 10। आणि या 10 धावा या मैदानाच्या आत मध्ये कंप्लीट होणार आहेत की नाही हे मोठं प्रश्नचिन्ह आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट मिळणार आहे 6 चेंडू मध्ये। मात्र जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया। चला वेळ नका जास्त खर्च करू, ओमसागर बामन गावटिंग 12 धावा धावफलकावर 10 धाव्यांची गरज आहे। पाण्याची गरज मैदानाच्या मध्ये आहे। प्लीज आयोजकांना विनंती करते की पाणी घेऊन जा। आणि जे अंबे कर्णाल पाडे या टीमला विनंती असेल की टॉस जिंकून आपलं डिसिजन काय आहे हर्षल प्लीज आम्हाला कळवा। गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आम्हाला इशारा मिळाला। फलंदाजीसाठी तयारीत राहायचं आहे ते म्हणजेच या नंतरच्या मॅच मध्ये युक्ती 11 वालाई पाडा या टीमने। आणि जयंबे कर्णाल पाडा या टीमला सूचना असणार आहे की जसा संघ बाहेर येतोय तसं लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण की आजचा रविवारचा दिवस आहे आणि लगेच तयारीला लागायचं आहे, कारण की आपण आजच्या रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत। आणि या मैदानाचा आपण उल्लेख केला तर आपल्या बाजूलाच डोंगर आहे, आई जीवदानी मातेचा डोंगर, आणि इथे अंधार थोडासा लवकर होतोय, त्यामुळे आज सर्व संघांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की सर्वांनी घाई करायची आणि थोडंसं लवकर खेळण्याचा प्रयत्न करा, कारण की संध्याकाळच्या 17 आपल्याला 3 अतिरिक्त मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला इथे या मैदानाच्या वर थोडंसं बॅटलाईनमध्ये आपल्याला जात गेलो आहोत आत्तापर्यंत 3 दिवसामध्ये। मात्र आज सुद्धा तसं न होता आपल्याला फायनलचा सामना लवकरात लवकर पार पाडायचा, त्या अनुषंगाने सर्वांचं सहकार्य मिळणं अनिवार्य असेल। अर्जुन वळवी गोलंदाजी मार्गवर येते, शेवटचे 6 चेंडू 10 धावा रोखायचे आहेत, रोखल्या जातील की बनवल्या जातील, कश्मकश बरा मुकाबला आहे हा। आणि या कश्मकश बरा मुकाबल्यामध्ये कोण फसतंय आणि कोण पुढे येते हे पाहायला मिळेल। 6 चेंडू 10 धावा इथे म्हणू शकतोय, जिंदगी जिने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और क्रिकेट खेळणे का मजा तब आता है जब हारणे का रिस्क हो। आणि इथे आपण पाहतो रिस्क तर मोठा आहे, मात्र पाहू शकतो या मॅच मध्ये कोण पुढे येतोय आणि कोण पराभवाच्या छायेत जाते हे सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळामध्ये। थोडासा वेळ जास्त जातोय ओमसागर बामनगाव टीम। प्लीज वेळ जास्त जातोय, थोडस सहकार्य करा। 10 धावांची गरज आहे, समोर फलंदाज आहे प्रज्वल जो चौकाराच्या सहाय्याने 5 धावसंख्येवर खेळतोय। जोपर्यंत प्रज्वल स्ट्राईक एंडकडे असेल तोपर्यंत न्यूस्टार वसे हा संघ पूर्णपणे आधारित असेल त्याच्यावर। वाईड बॉलचा इशारा येतोय ऑफस्टंपच्या खूप बाहेर, हा चेंडू पडल्यानंतर वळतोय, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते, 1 धाव फलकामध्ये बदल, 13 धावा। या वेळेला आपण पाहिलं की जर अशा प्रकारची गोलंदाजी इथे झाली तर जी केलेली मेहनत पहिल्या गोलंदाज संतोषने, दुसरा गोलंदाज पंडितने, त्या मेहनतीवर पाणी फेडण्याचं काम होऊ शकतंय। आता पाहूया की पुढचा बॉल पुन्हा एकदा 5 चेंडू 6 चेंडू आणि 9 धावांची गरज। आता चांगला चेंडू आहे का, हो सुरेख चेंडू आहे, ही लाईन आणि लेंथ पकडून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या आधीचा चेंडू थोडासा पायर जास्त फेकला होता आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं की इथे डॉट चेंडू। पुन्हा एकदा प्रेशर फलंदाजावर येत आहे ओमसागर बामनगाव संघ टीम। प्लीज टीम मीटिंग नको, जास्त वेळ जातोय, मॅच इम्पॉर्टंट आहे जरूर, आता थोडस वेळेला सहकार्य करा। 5 चेंडू 9 धावा, पाच चेंडू आणि 9 धावा, पाहतोय आपण पुढचा बॉल।
खोल टप्प्याचा चेंडू प्रज्वलचा फटकाच पाहिलाय आपण, चांगला आहे मात्र धाव घेण्याची संधी मिळणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण प्रेशर आहे, प्रेशराइज केलं इथे पाहिलं आपण तर न्यू स्टार वसई या टीमला. कारण की ज्या प्रकारे अर्जुनचा पहिला बॉल जरी खराब पडला त्यानंतर त्याने केलेलं हे कमबॅक फक्त दोन मध्ये दिले आहेत दोन धावा. म्हणजे येणारे चेंडू आहेत आतापर्यंत आपण पाहिले तर चार, आणि या चार चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे आठ. चार चेंडू आठ धावा, कशमकश भरा मुकाबला, पहिलाच मुकाबला, खूप चांगला मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. आणि हेच तर आपण वैशिष्ट्य पाहिलं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय साठी हा बॉल हवेत आहे, जितू तिथे आणि जितूच्या हातात फसलाय झेल आणि फलंदाज अक्षय गोंड होतोय फेल. क्या बात है, कम बॅक कशा प्रकारे केलं इथे पाहिलं आपण तर ओम सागर बांबनगाव या टीमने. विकेट च पतन, अक्षय ची खेळ संपुष्टात गॉन. अभिषेक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आठ धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत तीन. हा मॅच असा वाटला होता की 22-18 जे टार्गेट वाटत होत ते थोडस छोट वाटत होत, मात्र जेव्हा पहिलं षटक पडलं आणि ते त्यानंतर दुसरं षटक पडलं की जे 22 जे टार्गेट होत आता ते 30 वाटतंय. कारण की तिथे डॉट चेंडू आलेत, विकेट मिळाले आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं तिची गोलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं की या टीमकडे आपण पाहू शकतोय की गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे आणि तो गोलंदाजी अटॅक पेश केलाय. आठ धावांची गरज आहे पहिला आपण तर हा पुढचा चेंडू नवीन आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अभिषेक साठी. ओहो स्लॉट मध्ये सापडलाय, नाही का ना दुःखा, पक्काही पक्का मिलेगा छक्का. मॅच में ट्विस्ट, इंटरेस्ट सिक्सर. क्या बात है, दोन चेंडू आणि दोन धावांची गरज, आता दोन चेंडू आणि दोन. आता पाहिलं आपण तर या मॅच मध्ये असं वाटलं होतं की पूर्णतः ओमसागर बामणगाव संघ हावी झालाय, मात्र त्यानंतर पाहिलं आपण या मॅच मध्ये काय कमालीचा फटका, एकच फाईट आणि वातावरण टाईट असा हा फटका पाहायला मिळालाय. म्हणून म्हटलं जाते ना, असो सोनार की आणि एक लोहार की, आणि हे इथे पाहायला मिळत आहे. इथे पडू शकतोय आपण की मंजिल उन्ही को मिलते है जिनके सपनों में जान होती है, पंखो से कुछ नहीं होता दोस्त हौसले में उडान होती है. आणि पाहतोय या वेळेला षटकार आलाय, दोन चेंडू दोन धाव्यांची गरज. वेळ जास्त जातोय प्लीज. ओमसागर बामणगाव संघ खूप मॅच इम्पॉर्टंट आहे, तरी सुद्धा वेळ सुद्धा लक्षात घ्या. दोन चेंडू दोन धावा या मॅचला बनवलं पुन्हा एकदा न्यू स्टार वसई या टीमने. पाहू शकतो आपण पुढचा बॉल, अभिषेक खेळण्यासाठी सज्ज. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे, मात्र लांब पाहिला आपण चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, आणि अशा तऱ्हेने येतोय हा विजयी चौकार. विजयी चौकार संपन्न केला जातोय अभिषेकच्या बॅट मधून, आणि या मॅचला जिंकतोय न्यू स्टार वसई संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केला गेला तो म्हणजेच अभिषेकने. दोन चेंडू मध्येच हा सामना पलटून टाकला आणि या मॅचला 6 विकेट्सने आपल्या नावावर करतोय तो म्हणजे न्यू स्टार वसई संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक ओमसागर बामणगाव टीम. कारण की असा मॅच त्यांनी निर्माण केला होता, मात्र त्यानंतर अभिषेकचे दोन फटके आणि मॅचला समाप्त केलाय. इथे पाहिलं आपण तर ज्या प्रकारे दोन चेंडू ते 10 धावा
आणि मॅचचं परडं पूर्ण म्हणजे स्ट्राईक रेट 500 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि या मॅचचा हिरोचा जर उल्लेख केला